नमस्कार मी पुनम माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाही मनापासून आवडेल तर ह्या रेसिपीसाठी तुम्हाला जास्त वेजेसचीही गरज नाही जेवढ्या घरामध्ये तुमच्या अवेलेबल असतील व्हेजेस तेवढ्यांचा तुम्ही वापर करून ही रेसिपी बनवू शकता तर त्यासाठी तुमचा जास्त वेळ न घेता आपण झटपट रेसिपीकडे वेज वळूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती वरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मुळीच विसरू नका धन्यवाद आता मी हा एक कप बासमती राईस घेतलेला आहे आणि हा आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तो स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कमीत कमी पंधरा मिनिटं आणि जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास किंवा पाऊन तास पाण्यामध्ये भिजत ठेवा त्याच्यामुळे आपला जो भात आहे तो व्यवस्थित शिजून फळफडीत फड़ देखील होतो तर आता मी हा भात भिजत ठेवते म्हणजे तांदूळ व्यवस्थित भिजत ठेवते तोवरही मी खडे मसाले घेतलेले आहेत दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत चार मी लवंगा घेतलेले आहेत एक मोठी वेलची मी घेतलेली आहे आणि सात ते आठ मी काळं मिरं घेतलेलं आहे स्टारफूल घेतलेला आहे दोन तेजपत्ता घेतला आहे दोन हिरवी वेलची घेतली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकूया थोडंसं तेल टाकूया आणि मी पनीरचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये शालो फ्राय करून घेऊया ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये जास्त भाज्या नसतील त्यावेळेस ऑप्शन म्हणून तुम्ही पनीर देखील वापरू शकता व्हेज पुलावमध्ये पनीर खूपच छान लागतं तर हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तर ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये कमी भाज्या असतील तेव्हा हे नक्की तुम्ही ट्राय करा आता हे काजू मी घेतलेले आहेत काजू एका काजूचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित आपण त्याच तेलामध्ये म्हणजे मी पनीर काढल्यानंतर त्या तेलामध्ये आपण शालो फ्राय करून घेऊया तर त्याचा आपण जास्त रंग चेंज करायचा नाही आहे नॉर्मली त्याला शालो फ्राय करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी मोठा चमचा मी बटर टाकलेला आहे ते व्यवस्थित वितळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकणार आहोत तो सगळा खडा मसाला आपण अगदी म्हणजे लो टू फ्लेम फ्लेमवरतीच भाजून घेणार आहोत कारण जर तुम्ही हाय फ्लेमवरती ठेवला तर आपला खडा मसाला जळू शकतो करपू शकतो त्याच्यासाठी लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपण तो भाजून घेणार आहोत आता त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं देखील टाकलेलं आहे ते व्यवस्थित तडतडलं तर् ते आता गरम झालेलं आहे तर त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकूया तुम्ही जर कांदा सुद्धा जर वापरत असाल किंवा आवडत असेल तुम्हाला तर कांदा उभा चिरायचा पातळ असे त्याचे काप चिरायचे आणि बटर टाकलं की लगेच गोल्डन होईपर्यंत त्याला फ्राय करायचा त्याच्यानंतर खडा मसाला टाकून पुढची प्रोसेस करायची आता ह्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे मोठा एक चमचा आणि हे फ्रोझन मटार टाकलेले आहेत तर हे आपल्या घरामध्ये नेहमी अवेलेबल असतं तर ते त्याच्यानंतर आता मी ते शालो फ्राय करून घेतलेले काजू आणि पनीर देखील त्यात टाकलेलं आहे ते देखील आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी चमचा मी मीठ टाकणार आहे भाज्यांमध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर काय होतं ज्यावेळेस आपण त्या ते भाज्या तेलामध्ये फ्राय करतो त्याला व्यवस्थित त्या मिठाचं कोटिंगही होतं आणि त्याची चवही चांगली उतरली जाते तर त्याच्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता जो आपण पंधरा मिनिटं तांदूळ भिजत ठेवलेला होता माझे आय थिंक वीस मिनिटं झालेले आहेत आता त्यातलं पाणी बाजूला काढून मी ते तांदूळ ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया ते मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आपण आधी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं आता मी एक चमचा पूर्ण एक चमचा भरून मीठ घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया कधीही पुलाव किंवा भात कोणताही तुम्ही करत असाल तर गरम पाण्याचाच वापर करावा त्यामुळे काय होतं की जे आपला भात आहे तो चिकट होत नाही अगदी फडफडीत होतो आता त्याच्यामध्ये अर्धा लिंबू देखील मी पेळलेला आहे त्याच्यामुळे त्याला पांढरा शुभ्र असा रंगही येतो आणि त्याची चवही खूप छान येते त्याच्यामुळे शक्यतो लिंबू नेहमी पेळत जा आता मी हाय फ्लेमवरती दहा मिनिटं हा भात व्यवस्थित शिजून देणार आहे न झाकण ठेवता आणि त्याच्यानंतर पाच मिनिटं मी लो मी म्हणजे लो टू मिडियम फ्लेमवरती शिजून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता आपला प्रत्येकदाना मोकळा झालेला आहे पुलाव भात आपला तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद